नमस्कार, होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मोनालिसा प्लाझा, सेंट रिजेन्सी रोड, कोपरखैर आणि पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत. इथे राहणाऱ्या प्रज्ञा शमिक श्रीवास्तव या वहिनींना भेटणार आहोत. आजपासून होम मिनिस्टरच्या या प्रवासात अजून काहीतरी वेगळं गवसत का ते शोधणार आहोत. बघूया, थोडीशी गंमत, थोडीशी मजा, थोडीशी थट्टा, थोडीशी मस्करी, थोड्याशा गप्पा, थोडासा खेळ आणि भरपूर आनंद. बघूया काय होणार आजच्या भागात. चला, यांच्यासाठी सुद्धा एक सरप्राईज देऊया. भेटूया श्रीवास्तव कुटुंबाला. नमस्कार नमस्कार नमस्कार. घ्या उखाणा. हिमालयात आहेत बर्फांच्या राशी. शमिक रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. काय सांगते. नमस्कार. द्या ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर माझे. नमस्कार. आई. नमस्कार. वडील. नमस्कार. बहीण. नमस्कार. मामी. मावशी. त्या बहिणी आणि ती मैत्रिणी. नमस्कार. बरं, या खेळामध्ये सगळ्यात आधी जरा चिठ्ठ्या गोळा करूया. आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 शाळा कुठली? शाळा माझी महात्मा गांधी विद्या मंदिर. तुमची शाळा? माझी विद्या प्रसारक मंडळ. कुठे? मुलुंड. तुम्ही? बँड्रा. अरे लांब होता म्हणजे. घरी कोण कोण होतं तुमच्या? घरी माझ्या आई बाबा, तेव्हा आम्ही जॉईंट फॅमिलीत राहायचो, काका काकी पण होते. काय करायचे आई बाबा? आई बाबा माझे दोघे पण गव्हर्नमेंट सर्व्हंट होते, आता रिटायर झाले दोघे. आणि तुमच्याकडे? माझे आई वडील आहेत आणि माझा धाकटा भाऊ आहे. आणि आई रेल्वेमध्ये होती, आता रिटायर झाली. आणि बाबांचा बिझनेस आहे. पण मग तुमची ओळख कुठली? आमची ऑफिसमधली ओळख. मग काय झालं? एक दिवशी चमत्कार झाला. खरं तर आजपासून लव्ह मॅरेजच पाहिजे असं नाही आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा होम मिनिस्टरचा हा कॅमेरा प्रत्येकाच्या घरात येणार आहे. पण आता बऱ्याचशा घरांमध्ये लव्ह मॅरेज झालेली आहे, त्याला तुम्ही काय करणार आहात? तेव्हा आता बिंदास नावं नोंदवा, कारण आजपासून जरा काही गमती जमती सुद्धा धक्का देणाऱ्या बदललेल्या आहेत. आपण लवकरच कळतील नेमक्या काय त्या. पण त्याआधी हा मग काय झालं ऑफिसमध्ये? ऑफिसमध्ये भेटलो आम्ही, म्हणजे मी आधी जॉईन केलेलं, नंतर मग ह्याने जॉईन केलं एप्रिलमध्ये, तेव्हा बघितलेलं मी याला. मी म्हटलं आहे साधासा मुलगा. काय साधासा मुलगा? काय तुम्हाला बघताय ते तुम्हाला माहिती होतं? हिच्या मैत्रिणीने सांगितलेलं मला. काय? की माझी एक फ्रेंड इंटरेस्टेड आहे. इंटरेस्टेड? डायरेक्ट डायरेक्ट इंटरेस्टेड नाही, म्हणजे की तुझ्याबद्दल विचारत असते असं सांगितलेलं. असंच विचारलेलं, कोण आहे हा मुलगा, नाव विचारलेलं, तर तिने जाऊन सांगितलं. मग आम्ही कॅफेटेरियामध्ये पहिल्यांदा भेटलेलो, तर कॅफेटेरियामध्ये पिझ्झाची पार्टी होती, तेव्हा हिचं आगमन झालेलं. आगमन? आगमन. तर तेव्हा मी बघितलेला हिला. आणि मग आमचं बर्थडे सेम डेटला आहे. सेम डेटला. सेम इयर पण आहे आणि टाइम पण सेमच आहे. टाइम पण सेम. टाइम पण. मी अर्धा तास मोठी आहे त्यापेक्षा. हा मग मग तसंच केक कटिंगच्या वेळी थोडं बोलणं वगैरे झालं. आणि मग ऑनलाईन सोशल साईटवर बोलता बोलता मग पुढे गेलं. म्हणजे यांनी प्रपोज केलं की तुम्ही केलं? प्रपोज मी केलं. का हो? काय करावं लागलं? काय आवडली एवढी की करावं लागलं प्रपोज? काय काय म्हणजे तो छान साधा एकदम शांत मुलगा होता, सर्वांपेक्षा वेगळा होता. मला आवडायला लागला आणि मग हळूहळू तो मला सारखा बोलवायचा, मूवीला येतेस का, सकाळी नाही म्हटलं तर दुपारी पुन्हा विचारायचा. रोज विचारायचे? रोज नाही पण विचारायचो, विकेंडला वगैरे सुट्टी असतात. आणि आमची नाईट शिफ्ट होती, तर मग 3:30 पर्यंत आमचं ऑफिस असायचं. आणि माझ्या मित्रांना वगैरे माहिती नव्हतं एवढं यायचं, तर हा ऑफिसमध्ये असं काम करतो असं थोडं दाखवून थांबून राहायचं आणि मला घरी सोडायला. काम करायचो.
काय खरं काय बरं झालं आज खरं बोलतायत त्या काय काय करायचं म्हणजे काम करत राहायचं दोपर्यंत आणि सगळे माझे फ्रेंड्स वगैरे गेले की मग मला घरी ड्रॉप करायला यायचं पण मग घरी कळलं कसं घरी मग कळलेलं माझी आई हुशार आहे खूप लॉक वगैरे दिलं माझ्या मोबाईलचं माहिती होतं व्यवस्थित महिला आधीच समजलेलं पण तिने मला विचारलं नव्हतं आणि बहिणीला वगैरे पण समजलेलं हळूहळू मग एक दिवस मी त्यांनी मला विचारलं थोडं इनडायरेक्टली मग मी सांगितलं पण हा नॉर्थ इंडियन आहे मग काय झालं आईची रिॲक्शन काय होती छान मराठी बोलायचं त्यांच्याशी मग थोडे झाले इम्प्रेस मग हळूहळू हा झाले आणि तुमच्या घरी कसं कळलं माझ्या घरी ॲक्च्युली मी सांगितलेलं आईला आणि आई थोडी अशी घाबरलेली कारण अचानक 25 वर्ष काय नाही आणि 26th year सांगितलं की अशी मुलगी आवडते मला तर त्यांचं रिॲक्शन थोडं असं ऑकवर्ड होतं पण नंतर सगळं बरं झालं आईनी बाबांना सांगितलेलं मी पण कन्व्हिन्स केलं तर एवढी प्रॉब्लेम नाही झाली पण मग त्याच्यानंतर व्यवस्थित लग्न सगळं व्यवस्थित झालं नंतर एकदा असंच भेटायला बोलवलं आईने त्यांना आणि मग आम्ही गणपतीला गेलो आणि ते एकदा भेटायला आले मग एंगेजमेंट ठरवूनच गेले मग आता आम्हालाच समजलं नाही की कधी झालं पटा आणि मग त्यांचं लग्न झालं हां मग लग्नाच्या वेळेला दोन्ही घरातले लोक सगळे एकदम मस्त सगळे खुश होते आजपासून एक जरा वेगळा राऊंड आपण घेणार आहोत खेळ सोपा आहे टेन्शन घेऊ नका आलंय टेन्शन तीन गाणी आहेत या ठिकाणी 5 वाद्य आहेत एक गाणं आहे ना ते वाजवण्याची संधी तुम्हाला मिळणार गाणं वाजवत असताना ओठांची हालचाल करायची नाही आणि ते तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं हे गाणं वाजवल्यानंतर यांनी अचूक ते गाणं ओळखलं तर पहिलं 500 रुपयाचं बक्षीस मिळणार दुसरं गाण्याची संधी ही यांच्यात पार्टनरपैकी दुसऱ्याला मिळणार त्यांनी वाद्य निवडायचं त्यांनी गाणं वाजवायचं तेही गाणं ओळखलं तर आणखी 500 रुपये मिळणार मग तिसरं गाणं दोघेही वाजवणार आणि मग ते तिसरंही गाणं तुम्ही ओळखलं की तिसरे 500 रुपये तर मिळणारच पण त्याच्याचबरोबर तिन्ही गाणी ओळखली म्हणून आणखी 500 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळेल आणि या राऊंडनंतर तुम्हाला खात्रीने सांगतो की होम मिनिस्टरचा कॅमेरा कधी कुठल्या घरात जाईल माहिती नाही त्याच्यामुळे जो तो आपल्या मनातली गाणी गायला लागणार आहे घराघरात वाद्य वाजायला लागणार आहेत आणि अनेक भांड्यांचा आवाज कमी होऊन सुरांचा नाद घरात निनादू लागेल त्या शुभेच्छा घरात पॉझिटिव्ह सूर वाजू द्या बघूया काय होणार या खेळात तयार आहात सज्ज आहात तीन गाणी आहेत पहिलं गाणं वाजवण्याचं आव्हान कोण घेणार तुमच्या दोघांपैकी पण दुसरं तुमच्याचकडे येणार तेव्हापर्यंत मी प्रिपेअर होईल बरं आधी तुम्ही वाद्य निवडताय की आधी गाणं बघताय आधी गाणं बघ कुठलंही घ्या बघा याच्यामध्ये इथे बासरी आहे इथे माउथ ऑर्गन आहे एक स्वरवाद्य आहे एक तालवाद्य जर तुम्ही सुरुवातीलाच या दोनपैकी एक निवडलं तर पुढचं या तिघांपैकी एक त्यांना वाजवावं लागणार मला सोडून आतापर्यंत काहीच वाजवलं नाही तिने बघितलं बोलून घेतलं तेवढ्यात चला माउथ ऑर्गन घेतलेला आहे यापूर्वी कधी माउथ ऑर्गन वाजवलाय फर्स्ट टाइम पण मला सांगा ह्यांचं माउथ नेहमी सुरू असतं तेच एक ऑर्गन आहे जे सुरू असतं काम नाही करत ना मी बरं ठीक आहे यातलं एक गाणं ओळखायचं कुठलं पाहिजे ते तुम्ही मला नंबर सांगा 1, 2, 3 दोन नंबर 1, 2, 3 परत एक संधी त्याच्यानंतर त्या गाणं कुठलं ते सांगणार हा मग मला तुमची रिॲक्शन बघायची हा 1, 2, 3 वा करेक्ट वाजवलंय कारण मला माहिती आहे कुठलं आहे थांबा थांबा तुम्ही ओळखला मला तर खालचा हॉर्नचा आवाज आता हे बक्षीस जाणार कारण अजून ओळखलेलं नाही ना शेवटची संधी 1, 2 आणि 3 मराठी गाणं आहे नाही बर हे गाणं कुठलं आहे तुम्हाला माहिती होतं मला माहिती आहे बरोबर ना म्हणजे तुम्ही तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने वाजवलं नाही म्हणजे मी नाही वाजवलं बरोबर मलाच नाही समजलं वाजवल्यावर काय होतं आता कुठलं गाणं होतं ते या गाऊन सांगतील सांगा आता त्यांच्याकडे गाणं आहे मला बघायचंय बायकोला आज बक्षीस मिळवून देणार का आता वाद्य कुठलं घेताय तुम्ही हे घ्या असं बघा हा बोला हा
हा व्हेरी गुड व्हेरी गुड. मला अशी संधी मिळू शकते. परत परत एकदा. परत एकदा माझं शेवटची संधी. थांबा, मग सारखं बक्षीस जाईल. पहिलं सांगा म्हणून गाणं गाऊन दाखवायचं. एक दोन तीन चार. दुसरं गाणं सांगा. पहिलेच नाही बोललेलं, पुन्हा कशाला गायला आणि चान्स घालवला. आता तिसरी, तिसरं शेवटची संधी. ताथैया ताथैया हो. आता बघा, आता बघा ते वाजवून गातील, मग तुम्हाला कळेल कुठलं गाणं. फक्त गाणार नाही 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 नाही, पण साधारणतः तुम्ही मनात गात होता ते मी पकडतो. थांबा, तुम्ही वाजवा. हा सोला कडोला. एवढं व्यवस्थित वाजवलेलं. बरं, आता बघा दोन संधी गेली आहेत. 1000 रुपये मिळवून देण्याची संधी आहे. आता दोघे मिळून एक गाणं वाजवणार आहे. आता ओळखा सगळ्यांनी व्यवस्थित. ओळखा व्यवस्थित. 1 2 3. हळू 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 वाजवा हळू. मी पहिल्यांदा वाजवते. म्हणा 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 म्हणा. अभिनंदन, 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. या पहिल्या राऊंड मध्ये आपण बघितलं की फक्त 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. तुमच्या दोघांपेक्षा ना आता कोणीतरी अजून तुमच्या मदतीला आलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. यातले 2 चिठ्ठ्या करा. एक तुम्ही, एक तुम्ही. एक दोन. या दोन जणी किंवा दोन जण कोण मला माहिती ते कोण. पहिली चिठ्ठी राधिका पवनीकर, अंजना पावसकर. बघा या कार्यक्रमामध्ये इतकं वेळ मिस्टर होते. आता तुम्ही दोघी आलेले आहात. मला तुम्ही आधी मला यांची ओळख करून द्या. ही मैत्रीण माझी. नमस्कार. कधीपासूनची मैत्रीण? कॉलेजची मैत्रीण. MCA. कुठलं कॉलेज? हिरे कॉलेज, बँड्रा. मला यांच्या स्वभावाबद्दल सांगा ना. कॉलेजमध्ये असताना कसा होता स्वभाव? अतिशय मनमिळाऊ, म्हणजे कोणाशीही पटकन मैत्री करेल अशीच. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदम हेल्पिंग नेचर. एकत्र फिरायला जाणं वगैरे असं तुमचं खूप व्हायचं? पण ते तिकडे उभे आहेत, ते आले जेव्हा यांच्यामध्ये, त्याच्यानंतर तुमचं फिरणं कमी झालं का? थोडंफार. हिचं लग्न झालेलं आहे ऍक्च्युली. ह्याचं जेव्हा मी हिला सांगितलं ना तेव्हा हिने खूप ओरडलेली मला. काय सांगता? म्हणजे फोन अगदी मी असा लांब ठेवलेला. का ओरडला होता? अगं तुला कोण मराठी मुलगा कसा नाही मिळाला? मी म्हंटल ग तू त्याच्याशी बोल, तो इतका मराठी छान बोलतो तुला वाटणारच नाही. हे तुम्हाला माहिती होतं? हे आता कळालं मला. तुम्हाला हे माहिती नव्हतं? मग आज माहीत पडलं असतं तर बोलवलंच नसतं. मावशी, तुमच्याशी आता बोलायचं आहे मला. तुम्ही कुठे असता राहायला? मी बँड्रा गव्हर्नमेंट कॉलनी. तुम्हाला हे माहिती होतं काय चाललंय ते? नाही, सुरुवातीला तरी नाहीच. पण तुमचं कसं काय म्हणजे लहानपणापासून? लहानपणापासून म्हणजे ती आमचं बाळच, मोठ्या बहिणीची मुलगी ना, त्यामुळे आमचं सुरुवातीला खूप लाड, सगळ्या वंशांकडनं तिचे खूप लाड. तिने लहान असताना निबंध लिहिलेला माझी आई म्हणून, पण त्या निबंधामुळे माझ्या मैत्रिणीचा तुटणारा संसार जुडला. तो निबंध मला इतका आवडलेला की तो माझ्याकडे ठेवलेला मी. आणि तो निबंध त्या मैत्रिणीनी एकदा नकळत वाचला, आणि तो वाचल्यानंतर तिचा दुसऱ्या दिवशी डायव्होर्सची सही होणार होती लास्ट. ती तिने केली नाही, कॅन्सल केली ती तिने. आज जिकडे कुठे असेल तिचा संसार सुखाचा चाललेला आहे. काय वाटतं आता काय सांगाल तुम्ही जावयाबद्दल? जावई खूपच छान. जेव्हा कळलं तेव्हा फक्त थोडा राग आला थोडं. आता एकदम चांगला आहे. खूप छान. तुमची मुलगी जावयाला खूप कामाला लावते. बरं बरं बरं, गंमत. पण मला आता तुम्हाला दोघांना विचारायचं आहे. पहिल्या खेळात त्यांच्याबरोबर हे बसले होते तेव्हा यांना 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. आता पुढच्या खेळात तुमच्या दोघांच्या साथीने मी त्यांनाही पाठवणार आहे. हां,
या घरात तुम्ही राऊंड मारायचा, किचन, बेडरूम, जिथे जिथे जायचं तिथे जायचं, तुम्ही सगळ्या गोष्टी बघायच्या, इथे यायचं, माझी प्रश्नपत्रिका तयार आहे, तुम्हाला मी या घरातल्या काही प्रश्न विचारणार आहे, आणि ते प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर बरोबर आलं की तुम्हाला 3 बक्षिसं मिळणार आहे. पहिलं बक्षीस जर बरोबर आलं तर मिळणार चांदीचं नाणं, आणि अर्थातच ज्या बक्षीस मिळवून देणार त्यांना सुद्धा काहीतरी हातात बक्षीस मिळणार. म्हणजे उत्तरं कोणाची बरोबर येणार त्यावर बक्षीस मिळणार ना, तुम्ही पण आहात त्यामध्ये, लक्षात ठेवा. दुसरं बक्षीस बरोबर आलं तर मिळणार चांदीचा कुंकवाचा करंडा, आणि तिसरं बक्षीस बरोबर आलं तर अन्नपूर्णेची मूर्ती मिळणार या घरामध्ये. त्या बघूया काय होणार. आणि आता वेळ सुरू झाल्यानंतर हे तिघेही घरामध्ये जाणार आहेत. आता तुम्ही 1, 2 आणि आपणही मदतीला जायचं. बघूया काय होणार. तीन प्रश्न आहेत, 3 उत्तर आहेत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनाच आहे. त्यामुळे पहिले 2 प्रश्न आहेत ना, ते तुमच्या दोघांपैकी कोण उत्तर देणार का तुमच्यापैकी कोणी मदत करणार यांचं उत्तर येईल. मग अंदाजाने मी तुमचं उत्तर विचारीन, आणि मग ज्यांचं उत्तर बरोबर येणार त्यांना बक्षीस मिळणार. हा प्रश्न पहिला कोणासाठी, तुमच्यासाठी. एका रूममध्ये किचनसारखाच ओटा आहे. त्या ओट्याच्या खाली किती गॅसचे सिलेंडर आहेत? 2. तुमच्यापैकी कोणाचं काय म्हणणं आहे? बरोबर. अभिनंदन. पहिलं बक्षीस चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं आणि हे बक्षीस तुम्हाला मिळालं, अभिनंदन. पुढचा प्रश्न त्यांच्यासाठी, या घरातल्या रेफ्रिजरेटर मध्ये किती फळं आहेत? 5 फळं आहेत. 5 फळं आहेत. बर, आई सांगा. 4 आहेत. 4 फळं आहेत. थांबा, अजून कोण, तुम्ही सांगा. 7 आहेत. 7 आहे. किती प्रकारची ना, किती फळ आहे एकूण? तुम्ही 4 सांगितलं, तुम्ही 7. 9. 8. 12. चला, तुमचं काय म्हणणं आहे? फ्रीजच नाही बघितलं. आणि याचं बरोबर उत्तर आहे 9. अभिनंदन. ही भेट वस्तू तुमच्यासाठी, अभिनंदन. बहिणीने मिळवून दिलेला आहे हा चांदीचा करंडा. आता यानंतर एक वस्तू आम्ही या घरात कुठेतरी लपवून ठेवलेली आहे, आणि ती मिस्टरांना घेऊन यायची आहे. क्ल्यू मी देणार आहे. तुम्ही जर ती वस्तू बरोबर जाऊन आणली तर बहिणीनं नक्कीच ती अन्नपूर्णा बक्षीस म्हणून मिळणार. बघूया काय होणार. क्ल्यू आहे, आपटा आणि पाणी प्या. आपटा आणि पाणी प्या. पंधरा. अन्नपूर्णेची मूर्ती आहे तिकडे. साधा नारळ बघ शमिक, आई कुठे ठेवलेला नारळ? 10, 9, 8. खाली बास्केट, खाली 6. कांदे होते ना बघ, मिळाले. 4. शेवटची 2 सेकंद राहिलेली असताना तुम्हाला ही अन्नपूर्णेची मूर्ती मिळालेली आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा. सांगायचंय, या दोघांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? तिने थोड्या रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. रागावर नियंत्रण. लेकीने तुमचं काय म्हणजे? थोडं चिल मारून एन्जॉय करायला पाहिजे. एन्जॉय केलं पाहिजे. पाठी. रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. पुढे. वेळ काढून सगळ्यांकडे यायला पाहिजे. बघा, नकळत तक्रारी पण यायला लागले. फोन पण करायला पाहिजे अधून मधून. आईस्क्रीम कमी खाल्ला पाहिजे. दोघही खूप छानच आहे, प्रश्नच नाही. याला म्हणतात मावशी. आता तुम्ही सांगा की यांनी कुठला बदल केला पाहिजे? जगाभराचा लोट डोक्यावर घेऊन चालायला नको, सगळं सोडायला पाहिजे आणि स्वतःसाठी एन्जॉय करायला पाहिजे स्वतःची. आणि त्यांनी हेल्थकडे लक्ष द्यायला पाहिजे. या घरामध्ये सगळं ऐश्वरी आहेच, पण ती अन्नपूर्णाही आज या घरात येऊन स्थिरावलेली आहे. येणाऱ्या प्रत्येकाचं तितकंच आदरतिथ्य हो, आणि दोघांचेही आत्ताचे जे स्वभाव आहेत एकमेकांना पूरक तेच अजून वाढत राहो. तब्येतीकडे मात्र लक्ष द्यावं ही प्रार्थना. आणि घरात या भरभराट हो अशी मागणी करतो त्याच अन्नपूर्णेच्या चरणी.
आणि सन्मानाचा क्षण याच क्षणी. झी मराठीकडून ही भेट वस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. वहिनींना मिळते आहे ततास्तू पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.